हा जो पेपर पॅटर्न आहे तो 1.5 तासाचा पेपर राहील आणि 100 प्रश्न राहील. किती प्रश्न राहील? आपल्याला प्रश्न बरोबर आला का मार्क आपोआपच भेटते. आणि त्याच्यात लेखो घाई गडबड करायची नाही. OMR शीटवर काही पोट्टे 11 नंबरचा प्रश्न आहे, 1, 2, 3 आणि 4 हे पोट्टं का करते तिथं OMR शीटवर पाहिजे 11, ठीक आहे. हे पहा पोट्टं का करते प्रश्न, याचा सत्यानाश कुठं होते तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. घरी आल्यावर त्याचा निवाड पाहिजे हो. 11, 11 उत्तर 3 11 उत्तर 3 मग त्याच्यानंतर पाहता, ठीक आहे, 1, 2, 3, 4 ठीक आहे, 11 उत्तर 3 मग 12 वाजते तो 12, 12 दोन असे लगातार 3 प्रश्न मारते थो. आणि मग त्याच्यानंतर पाहिते, ओ माय बाई, माय 3 चुकले. अबे तर 3 चुकले तर तुया यानं चुकले. प्रत्येक प्रश्नाच्या वेळेस 11 उत्तर 3 11 3 असंच आलं बाई. बिलकुल लाईन दोरीत पाहतो तर मी 11 शाले गोला करत आहे का. तिथं बी OMR शीटवर पोट्टं हे सत्यानाश करते. असे याले सिली मिस्टेक म्हणते, याले तुम्हीच जबाबदार आहे. एका मार्कानं जरी तुमची पोल्ट गेली लेको तर याले जबाबदार तुम्ही आहे. दुसऱ्याले दोष नाही द्यायची त्याच्यामुळे गेली, ठीक आहे. मग माझी तब्येतच बिघडली होती, हागून उलट्याच लागल्या होत्या ऐनवेळेवर, असे की कारणं नाही द्यायची, ठीक आहे. सरळ कारणं आहे त्याची. जेव्हा आपल्या हातानं चुका झाल्या तर ठीक आहे, छाती ठोकपणे मान्य करा त्या का माय इथं चुकलं, ठीक आहे. कारण तुम्ही परीक्षा देऊन राहिले, जबाबदार तुम्ही आहे का. तुमचं जर एखादी सिली मिस्टेक होत असाल, काही काही पोट्टे तर दादा सिली मिस्टेक करून येते भाऊ, असे उदाहरण आहे. अशा चुका आयुष्यभरात, ठीक आहे, अजिबात करायच्या नाही तर आयुष्यभर लक्षात राहते. एका मार्कानं पोट गेली आहे, ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. तर तुमचं हे अशा याले सिली मिस्टेक म्हणते भाऊ. सिली सर, अशा सिली मिस्टेक टाळण्यासाठी का करावं? तर अशा सिली मिस्टेक टाळण्यासाठी, ठीक आहे, परीक्षेच्या 1 महिना अगोदर नुसते पेपर सोडून पाहावे. OMR शीटच्या झेरॉक्स सोडून आणायच्या 10-15, ठीक आहे, अशा. आणि रोज OMR शीटवर बे असे राईट नाही करायचं बे डोंबरे हो, ठीक आहे, राईट नाही करायचं. 100 प्रश्न काय कराले, 7 मिनिटाचा वेळ घेते, 7 मिनिट. 1 OMR शीट घ्या कुरी आणि रप्प काय करत जा, 7 मिनिट लागते, 7 मिनिट, ठीक आहे. त्याच्यात पुन्हा सांगतो, पोलीस भरतीचे पोट्टे हो लक्षात द्या, ठीक आहे. तर तुम्हाला पहिले सांगून देऊन राहिलो, दिसत आहे का बरोबर, हं, ठीक आहे. आता लक्ष द्या, तुम्ही पुन्हा तुमचा सत्यानाश कुठं होते तुम्हाला पुन्हा सांगतो का. तुम्ही का करता का पेपरवर टिक करते, पहिल्याचं उत्तर 2, दुसऱ्याचं उत्तर 3, ठीक आहे, तिसऱ्याचं उत्तर 1 ह्या पेपरवर पहिले टिक करते डोंबर. आणि मग 10 मिनिट राहिले, अबे 10 मिनिट राहिले, 1, 11, 12, 4 मग 13, 13, 13 असं करत जाते ते. आणि त्याचे शेवटले 20 प्रश्न पेपरवर टिक राहते बरोबर त्याचे, ठीक आहे. पेपर हिसकून घेतपर्यंत 20 प्रश्न टिकच करायचे राहते. आणि टिक असं नाही करायचा, ठीक आहे, हे असे करते काही काही पोट्टे, हां झाला. रीडर्स नाही करत ते स्कॅन मशीन, फुल ब्लॅक की झाला पाहिजे फुल असा, ठीक आहे. त्याच्यासाठी रेनालचा मोठ्या टिकचा बॉल पेन येते 10 रुपयाचा, ठीक आहे, तो घेऊन जाता कच्चा 2 ह्याच्यात असा केला का काळ्या होऊन जाते गोळ्या, ठीक आहे. तर असं करा, ठीक आहे, प्रॅक्टिस करा त्याची चांगली, ठीक आहे. जो जास्त प्रॅक्टिस करा, लक्षात ठेवा परीक्षा धावायची आहे. नुसता अभ्यास करून होत नाही तर परीक्षा धावायची आहे. तर धावाचीच प्रॅक्टिस करा. परीक्षा धावायची आहे म्हणलं, धावायची आहे तर सर आम्ही म्हणजे धावूच का जी, अजी नाही, म्हणजे नुसते पुस्तकं वाचून पास होत नाही. तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नसंचाची प्रॅक्टिस करावी लागेल, ठीक आहे. कशाची प्रॅक्टिस म्हणलं मी, प्रश्नसंचाची. तर प्रश्नसंचाची प्रॅक्टिस करा, ठीक आहे. प्रश्नसंचाची प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला लगेच कळण, ठीक आहे, लगेच कळण का आपण कुठं